कथा शेतकऱ्यांची। हे जागतिक मॉबचं पोट भरून तुमच्या वाटत काय येणार आहे? दरिद्री, उपासमारी, बेकार चोरपणा, उदाहरणार्थ त्याला कर्जबाजारी म्हणता येईल, आणि शेवटी आत्महत्या समजा, आणि परत तुम्ही काय सोडून जाणार आहे? निकृष्ट जमीन। नमस्कार मित्रांनो, पवार स्टुडिओ प्रस्तुत कथा शेतकऱ्यांच्या या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे हार्दिक स्वागत। मित्रांनो, कोणताही व्यवसाय करत असताना सुरुवातीच्या काळामध्ये आपल्याला बऱ्याचशा गोष्टींना सामोरे जावं लागतं, म्हणजे ज्या काही अडीअडचणी असतात, तर त्या अडीअडचणीवरती मात करत जर आपण पुढे गेलो तरच आपला व्यवसाय जीवनामध्ये सक्सेस होऊ शकतो, अन्यथा नाही। तर अशा खूप साऱ्या गोष्टींना सामोरे जात, जीवनातला खूप मोठा संघर्ष करत जाधव साहेब इथपर्यंत पोहोचलेले आहेत। तर जाधव साहेबांना तर तुम्ही ओळखताच। तर सर, कशी या कामाची तुम्ही सुरुवात केली होती आणि काय काय समस्या येत गेल्या तुम्हाला? याची सुरुवात तसं पाहिलं तर आमचं पारंपरिक जी शेती होती, ज्याला सेंद्रिय म्हणता येईल, नैसर्गिक म्हणता येईल, त्याला थोडंसं काय मी रासायनिक वापरायचो, परंतु 2011 100% नैसर्गिक शेतीला मी सुरुवात केली। तर सुरुवात ही का करावी लागली की काही विकत आणून शेतात टाकणं, आणि शेतात टाकून म्हणजे उदाहरणार्थ खत विकत आणायचं शेतात टाकायचं, बी विकत आणायचं शेतात लावायचं, मजूर आणायचे मग ते गवत काढायचं, त्याच्यानंतर ट्रॅक्टर येईन ते नांगरीन समजा, तसं सगळ्या टोटल म्हणजे शेतकरी याच्यामुळं काय परावलंबी होतो। तर शेतकऱ्याने स्वावलंबी होण्याकरता काय करते मग त्याचा आम्ही पहिला अभ्यास केला समजा, आणि अभ्यास करत असताना साधारण मला 7-8 वर्ष खूप हालकीचे गेले की अशी शेती निवडली बा नैसर्गिक, म्हणून एक थोडं पाश्चाताप व्हायला लागला, घरचे लोक थोडेसे बोंबला लागले, बोंब मारायला लागले बा की पैसा काही यायना समजा, आणि शेतीत गवत खूप झालं, उत्पादनं काही यायना समजा। तर माझा अभ्यास चालू होता, प्रयोग चालू होते, चिंतन चालू होतं, मनन चालू होतं, कष्ट, जिद्द, चिकाटी, मेहनत, मग त्याच्या जोरावर समजा मला इथपर्यंत पोहोचण्याकरता 7-8 वर्ष लागली समजा, आणि आज मी परफेक्ट एक खंबीरपणे उभा आहे। परंतु कुठंतरी मनाला वाटतं की आपण जसं उभं राहिलं समजा, इतक्या वर्ष लागले, इतक्या वर्षाचा अनुभव आहे, हा अनुभव जर का शेतकऱ्यांना देता आला तर निश्चितच शेतकऱ्यांना, मला जे 10 वर्ष लागले तर शेतकऱ्यांना 6-7 महिन्यात समजा ती क्रांती करते समजा, म्हणजे माझ्यासारखी समजा, म्हणजे त्यांना 10 वर्ष लागणार नाही बा, माझ्या जे अनुभवाची जी शिदोरी समजा मोठी, त्या शिदोरीच्या मार्फत जर का त्यांना टेक्नॉलॉजी देता आली समजा, त्यांना सगळं जर का नैसर्गिक शेती व्यवस्थापन असेल, नाही त्याचं ब्रँडिंग असेल, त्याचं मार्केटिंग असेल, त्याचं समजा उरलेल्या मालाचं प्रक्रिया असेल किंवा त्याचं पूरक उद्योग असेल, आणि याच्या मार्फत जर का आपलं परिपूर्ण होण्याकरता एखादा मार्ग जर का शेतकऱ्या सांगता आला तर निश्चित एक चांगली गोष्ट असेल। तर त्याकरता आम्ही आता आरडब्ल्यूइंग, पतंजली असेल, भारत स्वाभिमान असेल, त्यानंतर अशा अनेक संस्थांमार्फत शेतकऱ्यांना वेळोवेळी समजा ट्रेनिंग देण्याचं काम केलं आहे, त्यानंतर स्किल डेव्हलपमेंट पंतप्रधान, तर याच्यामार्फतही आम्ही सकाळ पेपरच्या मार्फत शेतकऱ्यांना जवळपास दोन वर्ष आम्ही समजा 2017-18 या काळात ट्रेनिंग दिलं समजा, आणि त्यांना हातभार देण्याचा आम्ही प्रयत्न केला शेतकऱ्यांना, त्यांना समजा एक पूर्ण व्यवस्थापन आणि मार्केटिंग आणि 2 पैसे आपल्याला जास्त कसे मिळतील बुवा याचं टेक्निक आम्ही शिकवण्याचा प्रयत्न केला समजा। उदाहरणार्थ कसं आहे, शेतकरी म्हणजे जसं आता उदाहरणार्थ कपाशीचं बी आपण आणतो कमीत कमी 2000, त्याला नंतर बी आणण्याच्या आधीचा इतिहास तुम्हाला सांगायची गरज नाही, त्याला नांगरटी आहे, नंतर त्याला मोगड मारणे, रोटर मारणे, त्याला सराया पारणे, ठिबक आथरणे, आणि इतकं केल्यानंतर बी लावायला मजूर आणलेलं बी 2-3 हजाराचं, त्याला आपण आणलं जे खताचे निदान 2-4 गोणी, आज 1 गोणी कोणती घेतली तर 1000, 1.5 हजार, 2 हजार अशी घ्या, त्याचे किमती चालले आहे, त्याचं लागू होत नाही हा प्रश्न वेगळा समजा। शेणखत बी आणलं तर शेणखतही आज कमीत कमी आज 7-8 हजार मिळतं, ते सुद्धा निकृष्ट, त्यात माती मिक्स राहते, अर्धी काय कचरा असतो, काडी कचरा असतो, मेन कापड राहत जवळपास, तर शेतकऱ्याला त्याचा काय फायदा होत नाही काय असं इतकं खर्च करून समजा। आता साधं कपाशी जर पीक म्हणलं तर आता ते लगेच त्याला लाल्या तो कमतरता दाखवायला लागतं, एकरी 3-3.5 क्विंटल कपाशी होती, त्याला खर्च जर का सगळा खर्च काढला 30-35-40 हजार त्याला खर्च येतो, त्याला मग 15 काय पडणार आहे, आतापर्यंत 5-6 हजार होता, तर शेतकरी तर कर्जबाजारी होऊन गेला होता। आता योगायोगाने शासनाने नाही का इथं कमी पिकत असेल म्हणून किंवा काय असेल माहीत नाही बा, शासनाने आता एक 10-11 हजार होता भाव फिक्स केला समजा, 11-12 हजार काही ठिकाणी 16 हजार फुटला, 10-12 हजार रुपये भाव जरी मिळाला तरी ती शेतकऱ्याची बरोबरी होणार आहे,
म्हणजे का बरोबरी होऊन जर का आपण जगाकरता काम करायचं आहे, जागतिक मॉब करता शेतकऱ्यांनी काम करायचं आहे. जागतिक मॉब म्हणजे कसे बाहेरच्या देशातून येणारं बी, समजा बाहेरच्या कंपन्या इथं माझ्या करता आहे, त्यांच्याकरता जर का शेतकरी काम करत असेल, निश्चित एक खेदजनक गोष्ट. समजा स्वतःकरता करा, देशाकरता करा, समजा तर आणि शेती करता करता, जैवविविधता करता काहीतरी करा, पशुपक्ष्याला वाचवून करता काहीतरी करा, समजा हे पंचतत्व वाचवून करता काहीतरी करा. हे जागतिक मॉबचं पोट भरून तुमच्या वाटा काय येणार आहे, दरिद्री, उपासमारी, बेकारचोरपणा, उदाहरणार्थ त्याला कर्जबाजारी म्हणता येईल, आणि शेवटी आत्महत्या समजा. आणि परत तुम्ही काय सोडून जाणार आहे, निकृष्ट जमीन ज्याला दगडासारखी ती हाडपेन झाली आहे, चोपन जमीन समजा, खारपट जमीन समजा, जिथं काहीच पिकणार नाही, पुढच्या पिढीला तुम्ही देणार काय समजा, हा एक प्रश्न पडतो समजा. तर त्याकरता एकही रुपया खर्च करू नका, शून्य खर्चात. आता आम्ही जी काही आता एक नवीन मोहीम चालू केली नॅचरल फार्मिंगची, त्याच्यात तुमचं उत्पादनसुद्धा रासायनिक शेतीपेक्षा दुप्पट होणार आहे, त्याचा भावसुद्धा रासायनिक शेतीपेक्षा दुप्पट तुम्हाला मिळणार आहे. जग त्याची वाट पाहत आहे, तर दिशा बदला, दशा नक्कीच बदलेल. समजा एक कोणतंही कार्य करत असताना कसं करायचं हे सगळं काही एक संदेशच हा आपल्या शेतकरी बांधवांसाठी आहे. तर या व्हिडिओमधली कोणती माहिती तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये कळवा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कथा शेतकऱ्यांच्या या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. मित्रांनो, भेटूयात अशाच वेगळ्या शेतीमध्ये वेगळ्या शेतकऱ्यांसोबत. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र. कथा शेतकऱ्यांच्या.